तर मित्रांनो, आज आपण मेकॅनिकचा साईन रूलचा एक क्वेश्चन पाहणार आहे. तर क्वेश्चन बघूयात काय. टू फोर्सेस ॲक्ट ॲन अँगल ऑफ 120 डिग्री. द बिगर फोर्स इज ऑफ 40 न्यूटन अँड द रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू द स्मॉलर वन. फाइंड स्मॉलर फोर्स. याचाच अर्थ की आपल्याला दोन फोर्सेस दिलेले आहेत आणि त्या दोन फोर्समधील अंतर हे 120 डिग्री आहे आणि आपल्याला अजून एक रिझल्टंट फोर्स दिलेला आहे तो जो आहे 40 न्यूटन आहे. तर क्वेश्चननुसार आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आपल्याला क्वेश्चनमध्ये दोन फोर्स दिलेले आहेत, त्यामध्ये जो डिस्टन्स आहे तो 120 डिग्री दिलेला आहे. त्यावर आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे, त्या परपेंडिक्युलरचा अँगल आहे 90 डिग्री. तर आपण 120 मायनस 90 डिग्री केल्यावर एक ट्रायंगलची अँगलची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, जे की आहे 30 डिग्री. तर तसंच अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी यूज करून हा जो वरचा अँगल आलेला आहे तो पण आपण 90 डिग्री कन्सिडर करू शकतो. तर अजून एक ट्रायंगलची एक अँगल काढण्यासाठी आपण ट्रायंगलची एक प्रॉपर्टी यूज करू शकतो की जी आहे की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज अ 180. मग जे आपल्याला दोन अँगल ट्रायंगलचे भेटलेले आहे त्याला ॲडिशन करून आपण 180 मायनस करणार आहे. तर 90 + 30 इज अ 120 डिग्री अँड 180 - 120 डिग्री इज अ 60 डिग्री. तर आपल्याला तसेच ट्रायंगलचे तीन अँगल्स भेटलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला डायग्राममध्ये आणि क्वेश्चनमध्ये एक व्हॅल्यू दिलेली आहे, जे की रिझल्टंट फोर्सची व्हॅल्यू आहे, ती आहे 40 न्यूटन. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला साईन रूल यूज करायचा आहे. तर साईन रूल आपल्याला अशा पद्धतीने दिलेला आहे की एक्स अपॉन साईन बीटा इज इक्वल्स टू वाय अपॉन साईन अल्फा इज इक्वल्स टू झेड अपॉन साईन गॅमा. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू ही म्हणजे एफ ए फाईंड करायची आहे. तर एफ ए फाईंड करण्यासाठी आपल्याला एफ ए डिवाइड बाय त्याचा अपोजिट अँगल घ्यायचा आहे, म्हणजेच 30 डिग्री घ्यायचा आहे. इज इक्वल्स टू एफ बी, हा एफ बी जो अँगल आहे त्याच्या डिवाइडमध्ये आपल्याला त्याचा अपोजिट अँगल घ्यायचा आहे, म्हणजेच 90 डिग्री घ्यायचा आहे. आणि तसंच आपल्याला 40 न्यूटन हा क्वेश्चनमध्ये गिवन आहे, तर त्याचा अपोजिट अँगल आपल्याला हा 60 डिग्री घ्यायचा आहे. तर सर्वात पहिले आपल्याला एफ ए फाइंड करायचं आहे. तर एफ ए फाइंड करण्यासाठी आपण एफ ए अपॉन साईन 30 जो गिवन दिलेला आहे आणि इज इक्वल्स टू 40 न्यूटन अपॉन साईन 60 घेणार आहे. तर एफ ए फाइंड करण्यासाठी जो डिवाइडमध्ये साईन 30 आहे तो इज इक्वल्स टूच्या जाऊन मल्टिपल होणार आहे. तर एफ ए इज इक्वल्स टू 40 × sin 30 / sin 60. तर एफ ए इज इक्वल्स टू 40 / sin 30 / sin 60 हे आपण कॅल्क्युलेटर किंवा कॅल्सीमध्ये सॉल्व करून त्याचं आन्सर काढलेलं आहे, जे की त्याचं आन्सर आलेलं आहे 23.09 न्यूटन. तर नंतर आपल्याला फाईंड करायचं आहे एफ बी. तर एफ बी फाईंड करण्यासाठी आपल्याला गिवन आहे की एफ बी अपॉन साईन 90 इज इक्वल्स टू 40 न्यूटन अपॉन साईन 60. तर एफ बी फाईंड करण्यासाठी जे साईन 90 डिवाइडमध्ये ते इज इक्वल टू जाऊन मल्टीप्लाय होणार आहे. तर एफ बी इज इक्वल्स टू 40 × sin 90 / sin 60 आणि हे कॅल्सी किंवा कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व केल्यानंतर एफ बीची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 46.18 न्यूटन.